सर्वांना हात जोडून मी एकच विनंती करतोय, उत्साह उत्साह म्हणण्यापेक्षा एक चीड ही महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये, कारण ज्या पद्धतीने आपल्याशी हे वागलेत आणि वागतायत ही पद्धत ही हिंदुत्वाला साजेशी नाहीये. म्हणजे जे बोलत होते की हिंदुत्व सोडलं यांनी काय सोडलं ते नाही विचारायचं, काही सोडलं तरी चालतं पण तुम्ही काय सोडायचं, लहान त्या सगळ्यात सोडलेल्या. महत्वाचा मुद्दा काय की त्यांना असं वाटलं होतं की सत्ता म्हणजे सर्व काही, एकदा सत्ता आली तर लोक जातात कुठे, पण आता त्यांना मतदारसंघात फिरणं भारी पडायला लागले, कारण लोक विचारायला लागले, त्यांना प्रश्न विचारायला लागले की का गद्दारी केली, का गद्दारी केली, का काय काय कमी पडलं होतं तुम्हाला, असं काय होतं जे तुम्हाला मिळालेलं नव्हतं. तर आता त्या प्रश्नाला उत्तर देता देता त्यांची नाती धुवू आलेली आहे. आता आदित्य महाराष्ट्रभर फिरतोय, त्याच्यानंतर मग साधारणतः हे सगळे तुम्ही इकडे येताय, मी तुम्हाला सर्वांना भेटतोय. आता ते झाल्यानंतर माझाही दौरा महाराष्ट्राचा मी करणार आहे. फक्त इथे आज आता तो दौरा जाहीर झाला तो आपल्या सुषमाताई अंधारे आणि आपल्या उपनेत्यांचा दौरा आहे. तर त्याच्यानंतर म्हणजे आता एक पहिला एक गटप्रमुखांचा मेळावा मुंबईमध्ये, मग नंतर आपला म्हणता म्हणता दसरा मेळावा आला, दसऱ्याला आपण भेटणार होतो सगळे. पण हे सगळं सुरू असताना जे तुम्ही आता गठ्ठे आणलेत, आज पेपरमध्ये वाचले असेल, काल कुठली लोक आली होती माहित नाही, तर रोज कुठून 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 येत आहेत, सांगलीची लोक आणि असे खोके घेऊन आले, म्हटले बाबा काय रे खोक्यात. खोके गाजताय पण त्या खोक्यांमध्ये तसे खोके पैसा संपेल पण निष्ठा नाही आणणार, पैसा किती आणणार कुठून, पण निष्ठेचा झरा हा कुठेही असू शकत नाही, तो झरा हा केवळ आणि केवळ हा शिवसेनेमध्येच आहे, शिवसेनेमध्ये. बाकी मला जे जाहीर सभेत बोलायचं आहे ते मी बोलणार आहे, कारण सगळेच आता बोललो आणि तुम्ही सगळे टेप करताय. मग जाहीर सभेत काय बोलू, लोक म्हटले अरे तू परवा बोलला होता, असं नाही, असेच आहात तसे हसत खेळत राहा, आनंदात राहा, आणि हे असे प्रसंग आपल्याला काही नवीन नाहीत. एक सांगतो की ज्या ज्या वेळेला असे प्रसंग आले आता त्या दिवशी आपले हरदास साहेबांच्या हातात आता माहित देत नाही, कारण त्याने परत सुरुवात केली तर म्हणजे माझ्या लहानपणापासूनचे ते काही काही गोष्टी सांगतात, तर सोडा. पण थोडक्यात का की हा एक माणूस हा आणि त्यांच्यासाठी आले कपोते पण आहेत, सगळेच आहेत आणि तुमच्यापैकी पण आहेत, हे तुम्ही सगळे साक्षीदार आहात की ज्या ज्या वेळेला शिवसेनेवरती अशी संकट आली त्या त्या वेळेला शिवसेना ही पहिल्यापेक्षा शतपटीने अधिक ताकदवान झाली. जेवढं संकट मोठं तेवढी शिवसेना जास्त मोठी होते, आणि प्रत्येक वेळेला मी येणाऱ्या संकटाला ही संधी मानत आलेलो, तशी आपली संधी आहे. कारण आता अजून आतमध्ये बसकर आपले जिल्हा परिषद सदस्य ना शहापूरचे वगैरे आले होते, आता त्यांच्या मार्गातला अडथळा निघून गेला, तसंच तुमच्या मार्गातला अडथळा निघून गेला, तुमच्यामध्ये आणि मातोश्रीमध्ये ज्यांनी भिंत बांधली होती ती भिंत आज पडली, मोकळं झालं, आता मार्ग मोकळा झाला, निष्ठावंतने डावलून जे स्वतःच्या चेल्या चपाट्यानं पुढे आणण्याचं काम सुरू होत ते चेले चपाटे गेले. आता शिवसैनिकाचा ज्यांच्या श्रमावरती ते मोठे झाले तर शिवसैनिकांचा मार्ग मोकळा झालेला आहे. तर हा थोडासा काळ आहे, तो काळ असतील किंवा माझे बांधव असतील, तर संघर्ष करू. ज्या माणसानं मोठं केलं ती माणसं गेली, पण मोठी करणारी माझी साधी माणसं माझ्यासोबत आहेत, ती माझी ताकद आहे, ती माझी ताकद आहे, आणि ही ताकद माझ्यासोबत आहे, म्हणून मला संकटाची पर्वा नाही, चिंता नाही. तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि निरोगी उदंड दीर्घ आयुष्य लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. अखंड हिंदुस्थानचं कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचं मानबिंदू सचिन इकडे हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचं माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा.